वरती पण वाटणे वाटत आहे ना माती आली तिथे नको हा तिथे मित्रांनो ज्यासाठी भास्कर गड प्रसिद्ध आहे सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आम्ही निघालो आहे भास्कर गडला। लोक हरिहरगड करतात म्हणजे नाशिकला गेल्यानंतर हरिहरगड खूप जास्त प्रसिद्ध आहे, पण हरिहरगडच्या शेजारी भास्करगड अनएक्सप्लोर्ड ट्रेक आहे। आज आम्ही तिथे जाणार आहोत। आम्ही जसं इगतपुरीला पोचलो आणि हा थोडासा आम्हाला धबधबा दिसला, इतका मोठा धबधबा बघा, हा अशोका धबधबा म्हणत आहे, ॲक्च्युली खूप प्रसिद्ध धबधबा आहे। वॉटरफॉलच्या थोडं समोर आल्यानंतर हे थोडंसं धरणाचा पट्टा दिसतो। आम्ही गाडी वरती पार्क केली आहे आणि खाली आलेलो आहे, पायऱ्या दिलेल्या आहे खाली येण्यासाठी, आणि हे मंदिर आहे इथे बाजूला आणि धरणाचा नजारा इतका भारी दिसतो इकडे। आणि आज माझ्यासोबत आहे मनोज वैद्य, रोहित आणि सागर। मित्रांनो आम्ही भास्करच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो आहे, गाडी पार्क करत आहे, कपडे काढतोय। भास्करगड आणि हरिहरगडचा बेस्ट व्हिलेज म्हणजे निरगुडपाडा। निरगुडपाडापासून तुम्ही हरिहरला पण जाऊ शकता आणि भास्करगडला पण जाऊ शकता। आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे, आम्हाला इथे पोहोचायला 4-4.5 तास लागले, कारण की प्रवास खूप सुंदर होता आणि प्रवासामध्ये येणारे छोटे मोठे धबधबे आम्ही कवर केले। लांबचा प्रवास करून आलेलो आहे, थोडासा चहा आणि नाश्ता घेणार आहे, त्याच्यानंतर ट्रेक सुरू करणार आहे। दृश्य खूप सुंदर दिसत आहे, खूप सारे वॉटरफॉल्स दिसत आहे आणि पाऊस पण रिमझिम पावसाची खूप सुरुवात झाली आहे। आम्ही आता या घरी चहा पिण्यासाठी थांबलो आहे, मस्त काकांनी गरम गरम चहा, थँक्यू काका। असं वेदर आणि असा गरम गरम चहा। आम्ही जिथे कार पार्क केली तिथे जवळच एक सुंदर घर दिसलं। आम्ही तिथे येऊन मस्तपैकी गरम गरम चहा घेत निसर्गाचा आनंद घेत होतो। या घरी उत्तम जेवण आणि नाश्त्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। आम्ही निरगुडपाड्या गावापासून ट्रेकला सुरुवात केली। समोर आणि आजूबाजूला डोंगरावर पूर्ण धुक्याची चादर पसरलेली दिसत होती। खाली गाडी पार करून थोडंसं वरती आलेलो आहे आणि इथे मार्किंग आहे बघा, इकडे शेंदूर लावलेलं आहे आणि इथे व्हाईट कलरचा पेंट आहे। तर इकडनं आपला ट्रेक आपला सुरू झालेला आहे आणि हा जो ट्रेक आहे दोन्ही डोंगराच्या मधून आहे, म्हणजे खिंडीमधून आहे वरती जाण्यासाठी मार्ग। बघा इकडे पण वॉटरफॉल दिसत आहे। पावसाळ्यामध्ये ट्रेक करण्याची मजा म्हणजे निसर्गाचा आस्वाद आहे, आगळ्या वेगळ्या पद्धतीने घेता येतात। इकडे पण आल्यानंतर दोन मार्ग दिसत आहे, या साईडला दरड कोसळलेली दिसत आहे मला, इकडे बघा दरड पूर्ण कोसळलेली आहे। इथे थोडं समोर आल्यानंतर आम्ही चुकीच्या वाटेने जात आहोत असं वाटत होत। आम्ही परत रिटर्न आलो आणि या वाटेने चाललो आहे वरती। इकडनं सुरू झालं आहे जंगल, मार्किंग पण नाही आहे। आम्ही अर्धा पाऊण तास वाट शोधत होतो, पण आम्हाला कुठेच या जंगलामध्ये वाट दिसत नव्हती। होती होती वाट, हा तिकडली प्रॉपर होती, ती पण वाट नाही वाटत आहे, सगळं माती आली पाय वाटत खालती झाली, खाली चालली तिकडनी काय लोक येत आहेत तसं पण वाट काय वाटत नाही। इथपर्यंत आलो आहे आणि इकडे काही वाट दिसत नाही, म्हणजे आहे पण प्रॉपर नाही आहे ती।
थोडा वेळ विचार करून आम्ही इथून याच वाटेने पुढे जायचं ठरवलं आणि नवीन वाट शोधण्याचा प्रयत्न केला. या किल्ल्यावर वर्दळ कमी असल्यामुळे पायवाट पण नाही दिसत आहे. काय कुठे? हा, हे फांदी ना. ओके, आम्ही मार्किंगसाठी आता ही फांदी तोडलेली आहे. इथे मेन वाट आहे, ते समोर होती. आता इकडे पूर्ण जंगलच लागलं आहे आणि वाकून पूर्ण चालायला लागत आहे. मी सगळ्यात समोर आलेलो आहे. सागर, मनोष आणि रोहित मागेच आहे. ते ॲक्च्युली गुगल मॅपवर बघत आहे, पण नेटवर्क पण नसल्यामुळे गुगल मॅपमध्ये पण काही दिसत नाही. या ट्रेकला ट्रेकरची जास्त वर्दळ नसल्यामुळे पायवाट शोधायला वेळ लागला आणि काही वेळात जंगलामधून वाट काढत समोर एक पठारावर येऊन पोहोचलो. हां, तिकडनी वरती चाला आल्यानंतर एक पठार लागते छोटंसं आणि इकडनी व्ह्यूचा आनंद घेऊ शकतो. वाव, भारी. हां, कडक बघा. पूर्ण या साईडला वॉटरफॉल्स आहे. हा आहे फणीचा डोंगर आणि तो आहे भास्करगड. सुरू झालं आहे घनदाट जंगल. पूर्ण आजूबाजूला जंगलच बघत असेल तुम्ही. वाकून चाला लागत आहे आणि ही प्रॉपर वाट आहे. आता इथे पण दोन वाट आहे, ही एक आणि ही एक, पण मला ही वाटत आहे. पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे, पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे, पण व्ह्यू काहीच नाही दिसत आहे. पूर्ण धुकं धुकंच आहे. त्या साईडला ऊन दिसत आहे, तिकडे ओपन झालं आहे, पण या साईडला पूर्ण धुकं धुकंच दिसत आहे. लेट सी, वरती गेल्यानंतर धुकं निघालं पाहिजे. भास्करगड कातडात खोदून काढलेल्या पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे लोक कमी येतात, तसं हरिहरगडलाच जातात. हरिहरगडच्याच शेजारी हा गड आहे, तर इथे खूप कमी पर्यटक येतात. पण हरिहरला म्हणजे क्राऊड खूप जास्त असते, त्याच्यामुळे आम्ही भास्करगडला येण्याचं ठरवलं. इथे आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे पाणी पिण्यासाठी. थोडं काही बिस्किट पेपर चांगले होते. बऱ्याच वरती चढलो आहे. भास्करगडला दोन नावं आहे, बसगड भास्करगड असे दोन्ही पण नावं आहे. भास्करगड त्र्यंबक या डोंगररांगामध्ये येतात. त्र्यंबक या डोंगररांगामध्ये हरिहर किल्ला, अंजनेरी, भास्करगड हे सगळे त्र्यंबक डोंगररांगामध्ये येतात. आता इकडे काहीच दिसत नाही आहे, पूर्ण धुकं धुकं झालेलं आहे. आणि इकडे नागफणी डोंगर, प्रॉपर फणीसारखा डोंगर आहे. वरती पोचल्यानंतर आम्हाला थोडंसं दिसलं होतं, तुम्हाला जर हा ओपन व्ह्यू झाला तर बघायला मिळणार. आणि त्याच्याच पाठीमागे हरिहर किल्ला. मित्रांनो, इथे पोचलो आणि बघा, भास्करगड तर थोडंसं दिसत असेल, धुक्यामध्ये आहे, पूर्ण धुक्यामध्ये लपला आहे, काहीच दिसत नाही आहे.
या डोंगराला पूर्ण वळसा घालून आपल्याला वरती जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला बराच वेळ लागणार आहे वरती जायसाठी. आणि पायवाट आहे छोटीशी अशी जंगलामधून पायवाट आहे. चल सागर. पूर्ण घसरण होती का? पूर्ण घसरण आहे. पाणी वाहत आहे त्याच्यामुळे हा ओढा क्रॉस करणं कठीणच आहे. आरामात आहे. तिथे नको. हा तिथे धुक्यामध्ये पूर्ण मार्ग लपलेला आहे आणि काहीच दिसत नाही. दृश्यसुद्धा काहीच नाही दिसत आहे. हे बघा हा वॉटरफॉल आहे पण आपण धुक्यामध्ये लपलेला आहे. पाऊस सुरू होता आत्तापर्यंत पण आता पाऊस गेलेला आहे पूर्णपणे. पण धुकं सगळीकडे धुकंच धुकं दिसत आहे. मित्रांनो ज्यासाठी भास्करगड प्रसिद्ध आहे ते ठिकाण आलेलं आहे. बघा भास्करगडचं आकर्षक म्हणजे या पायऱ्या आहे. कातळात खोदलेल्या पायऱ्या आहे आणि आता पाऊस सुरू आहे आणि पाणी पण वाहत आहे. म्हणजे लिटरली लकी आहो आम्ही आणि लिटरली पाणी वाहत आहे. इसवी सन 1271 ते 1308 पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे. निजामशाहीच्या अंतकाळात इसवी सन 1629 मध्ये शहाजी राजांनी बंड केले तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. 1633 मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला. 1670 मध्ये शिवरायांच्या पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला. 1688 मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इसवी सन 1730 मध्ये कोळ्यांनी बंद करून तो किल्ला आपल्याकडे घेतला. पुढे 1818 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. हे दृश्य बघा हे पूर्ण खिंड आहे आणि खाली पायऱ्या आहे आणि ते संवर्धनाचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे पायऱ्यावरून आपण वरती आल्यानंतर इथे एक आपल्याला दरवाजा दिसतो. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला एक दरवाजा दिसतो. हा दरवाजा अतिशय मजबूत स्थितीत आहे. या दरवाजामधून प्रवेश करून आपण 10 मिनिटं वरती चालत गडाच्या वरच्या टोकावर येऊन पोहोचतो. त्यांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे गडाच्या टॉपवर. हो काहीच नाही दिसत आहे. पूर्ण धुकं धुकंच झालेलं आहे आणि व्ह्यू काहीच नाही दिसत आहे. गडावर इथे झेंडा आहे. या गडावर आपल्याला बरेच वास्तू पडक्या अवस्थेत बघायला मिळते. तसेच बुरुज जोड पाण्याचे टाके तलाव आणि मंदिराचे काही अवशेष बघायला मिळते. यावरून लक्षात येते की या गडावर त्या काळी मोठी वस्ती असावी. आता आम्ही गडाच्या डाव्या साईडला गेलेलो होतो. तिथे जोर टाके आणि तटबंदी थोडीफार दिसली. इथे एक टाका दिसत आहे. आता आम्ही चाललो आहे उजव्या साईडला. उजव्या साईडला पण तटबंदी वगैरे बघायला मिळेल. समोर दिसणारच आपल्याला. धुक्यामुळे दृश्य काहीच नाही दिसत आहे आणि पूर्ण बघू शकता धुकंच धुकं आहे.